इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. ज्या वेळेला प्रेम दाखवायचं त्या वेळेला दाखवलं नाही आणि आता हे उसनं प्रेम जोरात. पण आता काय निवडणुका जवळपास झालेल्या आहेत. कुणाला खानापूर पूर्व भागामध्ये जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद शिवायचं आहे. कुणाला पंचायत समिती स्थळ शिकवायचं. कुणाला स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्यायचे आहेत आणि या तालुक्यातलं नेतृत्व करायचं आहे अशी त्यांना घाई झालेली आहे. त्यांनी असे चुकीचे लोकांच्यापर्यंत असे चुकीचे संदेश पाठवू नये. तुम्हाला खानापूरबद्दल किती प्रेम आहे, तुमच्या शहराबद्दल तुम्हाला किती आहे याची तपासणी करायला पाहिजे. बरोबर मला रोखायचं बस करा. करोना संपल्यानंतर मला काय रोखायचं ते रोखा. मी आज आला राष्ट्रवादी पण ज्याने राष्ट्रवादीच्या जन्मापासून ते दडणघडणेपर्यंत ज्यांनी महाराष्ट्र उभा केला ज्यांचं वय आहे तेवढं सामाजिक काम मी केलं. खानापूरचं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरलाच होणार. तुमच्या वया इतके माझे सामाजिक काम आहे. आमदार अनिल बाबर यांचा वैभव पाटलांना टोला. खानापूरला शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राबाबत माझ्यावर आरोप करतायत पण तुमच्या वया इतके माझे सामाजिक काम आहे असा टोला आमदार अनिल बाबर यांनी वैभव पाटलांचे नाव न घेता लगावला आहे. आज सकाळीच वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपकेंद्राच्या निमित्ताने आमदार बाबर यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार बाबर यांनी टोलेबाजी केली आहे. एक काळ तुम्ही टेंभूला दिवा स्वप्न म्हणत होता पण आम्ही ते दिव्य स्वप्न साकार केले आहे. युवा नेते पेटले आहेत, ते आंदोलन करणार आहेत पण कुणाच्या विरोधात करणार आहात, अनिल बाबरांच्या की आघाडी सरकारच्या असा सवाल करत बाबर यांनी चौफेर टोलेबाजी करत वैभव पाटलांना चिमटे काढले. चला पाहूया काय म्हणालेत आमदार अनिल बाबर. उपकेंद्र खानापूरला व्हावं असे आपले सर्वांची इच्छा आहे. माझी एकट्याचीच नाही, सर्वांचीच इच्छा आहे. आता कुणाला माझ्या हेतूवर शंका आहेत त्याला काय माझा नाही इलाज आहे. त्यांना असतील, त्यांच्या कुटुंबातले आणखी कुणाला असतील, माझ्या हेतूबद्दल शंका काही पहिल्यांदाच नाही. यापूर्वीसुद्धा टेंभूच्या बाबतीमध्ये सुद्धा हे दिवा स्वप्न आहे असं काही ना वाटत होतं पण ते दिव्य स्वप्न यशस्वी करायचा प्रयत्न केला आहे. तर काही माणसांच्या स्वभावात काही आपण बदल करू शकत नाही. काही माणसांना वाटतं मी माझ्या तालुक्याबद्दल माझ्या मतदारसंघाबद्दल प्रेम असणारा कार्यकर्ता आहे. काही माणसांची सवय अशी असते की आपल्या तालुक्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कधी दिसत नाही पण दुसऱ्याच्या तालुक्यात काय काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा असतो. ज्या कमी असलेल्या गोष्टी सांगितल्या माझी तक्रार नाही. कदाचित माझ्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत या मतदारसंघात असं वाटत असेल तर धन्यवाद. आणि जिथं काय चुकलं असेल त्याला अनिल बाबर जबाबदार आणि झालं असेल तिथं ते काय एकट्याने नाही गेलंय का, आम्ही सगळे होतो. तुमच्या सगळ्यांचं योगदान मी लक्षात घेऊन या मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे करायचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं याची मी फारशी काळजी करत नाही. लोकांनी निकालात दाखवून दिले त्यामुळं
ज्यांचं वय आहे तेवढं सामाजिक काम मी केलंय. त्यामुळे आता कुणीतरी अशी माझ्यावर टीका करून माझ्यामध्ये काही फरक पडणार आहे असं नाही. मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये संबंधित मंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये मी उदय सामंतना लक्ष घालायला सांगतो आणि उदय सामंतांनी सुद्धा मला सांगितलं की मी बैठक घेतली ही गोष्ट खरी आहे. आता तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत असं आज लक्षात आलं. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे आहे असं मानतो. आंदोलन करणार आहे तुम्ही कुणाविरुद्ध करणार आहे? उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध करणार आहे? अनिल बाबरांच्या विरुद्ध करणार आहे? का महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध करणार आहे? तुम्ही रस्ता रोकवून आंदोलन करणार आहे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध करणार आहे. पण ती वेळ तुम्हाला येणार नाही. तुम्ही मला 2 दिवसाचा अवधी दिलाय. 2 दिवसात काय असेल ते करून घ्या. फार आक्रमक बघितलं तुम्हाला. मला सुद्धा मग वाटलं की तरुण नेता एवढा आक्रमक झालाय म्हटल्यावर 2 दिवस सुद्धा फार आहे. मी 2 तासातच निर्णय केलेला आहे आणि बस्तोड्याला कुठलीही कमिटी जाणार नाही विद्यापीठाची जागी पाहण्यासाठी. त्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. त्यांना पाहिजे असले तर त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये ते आहेत, त्यांच्याकडनं माहिती घ्यावी त्यांनी. पण तुम्ही आता इतकं अट्टासाला पेटल्यामुळे मग मला नाही लाज झाला. उगल तरुण माणसाने काहीतरी घडलंच तर उद्या तर काय करायचं. म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती केली. आम्ही तुम्हाला राजकीय विरोधक आलीकडे मानायचं थांबवलं होतं का तर आपण महाविकास आघाडीत आहे. तुम्ही सारखं आम्ही त्यांचे राजकीय विरोधक आहे, आम्ही त्यांचे राजकीय विरोधक आहे. आता मग मला मान्यच करावं लागलं. पण निदान सुमन वहिनी ते तुमच्या राजकीय विरोधक नव्हत्या. जरा सौजन्याने काही गोष्टी केल्या असत्या तर निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या दृष्टीनं निदान मतभेद असतील पण मनभेद होणार नाही असं तरी आपण बघितलं असत. तुम्ही ज्यांना मानता त्या पालकमंत्री माननीय आमदार जयंतराव पाटील साहेबांना सुद्धा हे आवडलं असत. किंबहुना तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं. आता पवार साहेबांसारख्या नेत्यांना त्यांना सगळं महाराष्ट्र एक चालला. त्यांना ह्या पिक्चरमध्ये जाणायला नाही पाहिजे. पण तुम्ही त्यांच्या जागी आहे ना. तुम्ही आज आला राष्ट्रवादी पण ज्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मापासून ते जडण घडणेपर्यंत ज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या घराविषयी तुमच्या ह्या भावना असतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं नव्हतं. पण तुम्ही द्वेषापोटी मत्सरापोटी बोलायला सुरुवात केलेली आहे. मला काय द्वेषापोटी मत्सरापोटी बोलायचं नाही. तुमचं तरुण रक्त आहे, माझं काय तरुण रक्त नाही. तुमच्या वयात असताना मी सुद्धा असंच करत होतो. पण या वयात मध्ये सुद्धा काही सबुरीचा सल्ला द्यावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. माझा सबुरीचा सल्ला आहे की उद्या तुम्ही आंदोलन करणार आहे त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. शासनानं निर्णय तो घेतलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की बस्तोड्याला कमिटी जाणार नाही असा निर्णय शासनाने केलेला आहे. कमिटीला कळवलेला सुद्धा आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये नियम भंग करू नये. नियम भंग झाला तर सरकारला त्रास आहे, त्या सरकारमध्ये तुम्ही सुद्धा आहे. त्यामुळे जिल्ह्याची आपली परिस्थिती गंभीर आहे.
ती कशी कमी करता येईल आणि लोकांचे उद्योगधंदे कसे सुरू करता येतील याकडे लक्ष द्या. आपण एकत्रितपणानं कोरोना रोखायचा प्रयत्न करूया. मला रोखायचा बस करा. कोरोना संपल्यानंतर मला काय रोखायचं ते रोखा. माझी काही तक्रार नाही. खरं बघायला गेलं तर मी अशा कोणाच्या तरी त्याला पत्रकार पक्षाने उत्तर द्यायच्या भानगड पडत नाही. पण प्रश्न जिव्हाळ्याचा आहे म्हणून मी उत्तर द्यायचं ठरवलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला या निमित्तानं आपलं राजकीय भांडवल तयार करायचं. तुम्हाला खानापूरबद्दल किती प्रेम आहे, तुमच्या शहराबद्दल तुम्हाला किती आहे याची तपासणी करायला पाहिजे. खानापूरबद्दल प्रेम काय आहे तुम्हाला, मला कोणाच्या प्रेमाबद्दल नाही. पण लोकांच्या सोयीसाठी मी शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला उद्योगधंद्याचे किंवा व्यवसायाची रेलचेल वाढावी म्हणून अशा मांडलेलं आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी, शैक्षणिक दर्जा या तालुक्यातला सुधारावा, या परिसराचा खानापूर आटपाडी कडेगाव तासगाव कोटेमंगळ जत किंबोना मान खटाव या भागाचा सुद्धा शैक्षणिक दर्जा वाढावा या दृष्टीनं मी त्याच्याकडे बघतो. मी खानापूरच्या बाजारपेठेकडे बघत नाही. खानापूरचं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरलाच होणार. तुम्ही काळजी करायचं काही काम नाही. आणि मी परिपूर्ण माहितीनं आता त्यांनी सांगितलं की बस्तोडीमध्येच कुठं आलं. माझ्या हातामध्ये हा कागद आहे मागच्या कमिटीचा. त्यामध्ये सदर जागावर थोडक्यात माहिती खालील प्रमाणे. एक बस्तोडे तालुका तासगाव गट नंबर 377 89 हेक्टर. पेड तासगाव गट नंबर 1733 50 हेक्टर. खानापूर गट नंबर 572 42/56. रेनावी 769. रेनावी दुसरा गट नंबर 773. बस्तोडे कुठं आलं असं अचानक कुठं आलं अचानक नाही. तुम्हाला राजकारणातून काहीतरी आरोप करायचे आहेत आमदारावर म्हणून तुम्हाला हे सगळं करायला लागलाय तुम्ही की तसं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवाजी विद्यापीठाची त्या कमिटीनं ज्या वेळेला हा निर्णय घेतला खानापूरचा त्याच्यानंतर काहीतरी आत्ता ते बस्तोडे आले अशी वस्तुस्थिती नाही. पण आता काय आहे निवडणुका जवळपास आलेल्या आहेत. कुणाला खानापूर पूर्व भागामध्ये जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे, कुणाला पंचायत समिती सदस्य व्हायचं आहे, कुणाला स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्यायचे आहेत आणि या तालुक्यातलं नेतृत्व करायचं आहे अशी त्यांना घाई झालेली आहे. त्यांनी असे चुकीचे लोकांच्यापर्यंत असे चुकी लोकांना माहीत आहे अनिल बाबर फसवणूक करेल का नाही. ज्यांना ह्यामध्ये लोकप्रतिनिधीवर काहीतरी आरोप करून हे करायचं आहे त्यांनी बोलवून घेतलं. त्यांना म्हणजे खानापूरपेक्षा विट्याच्या सेंटरला खानापूरची काळजी झाली आहे. खानापूरच्या लोकांना मान्य आहे की अनिल बाबरवर विश्वास आहे आणि ते विश्वास दृढ केलाय मात्र. त्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरच्या लोकांना कसलीही शंका नाही की 100% आपला लोकप्रतिनिधी खानापूरलाच शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र करणार याची खात्री आहे. माननीय वडील सदाभाऊ आमदार असताना मी आमदार नव्हतो, ग्रामीण रुग्णालय करायचं होतं. मी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना विनंती केली. करंजाला एका बाजूला होते, खानापूरला करूया, खानापूरचं केंद्र डेव्हलप होईल. आणि त्याच्या बेसिसवर जे अधिकारी मेडिकल ऑफिसर कर्मचारी स्टाफ सगळा त्यांचे मुलाची शिक्षणाची सोय असल्यामुळे ते खानापूरला राहतील. करंजाला गैरसोय होईल. पाहिजे तर खानापूरची PSC आपण करंजाला पाठवूया. पण आत्ताच आता तुम्ही कर्ज केलं की खानापूर नको असलं
तर दुसरा पर्याय मी सुचवला होता की सुलतान गाद्याच्या शेजारी जे बेनापूरचं गाय राहतं, काय बेनापूरच्या लोकांनी ग्रामस्थांनी जमीन द्यायचं मान्य केलं होतं, आपण रस्त्याला आणूया आणि ग्रामीण रुग्णालय आपण तिथं करूया. ज्या वेळेला प्रेम दाखवायचं त्यावेळेला दाखवलं नाही आणि आता हे उसनं प्रेम जोरात म्हणजे ते हावभावानं सुद्धा लक्षात येतं की खरं प्रेम आहे का उसनं प्रेम आहे. मला वाटतं गेल्या 30 वर्षामध्ये मी एवढं शिकलो, मी फार शिकलेलं नाही. मला जिल्ह्यातल्या अन्य मतदारसंघामध्ये जेवढा विकास आहे तेवढा मला करता आला नाही. तुम्ही मला ती जाणीव करून दिली त्याच्याबद्दल मी आभार आहे. पण 30 वर्षात एवढं मात्र शिकलो की चेहऱ्यावरच्या हावभावावरनं माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय, खरं प्रेम आहे का खोटं प्रेम आहे हे कळण्यापर्यंत ज्ञान मला झाले. आणि हे ज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या वेळेला तुम्हाला जाणीव करून द्यावी लागते याचा सुद्धा थोडाफार मला आनंद आहे. माझी विनंती आहे की अजून शाने वा जे त्यांच्या शेजारी बसलेले त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ह्यात राजकारण आणू नका. शांततेनं आपण जर करायला गेलो तर आपल्याला सगळ्यांचा पाठिंबा मिळेल आणि खानापूरचं उपकेंद्र आपण शिवाजी विद्यापीठाचं चांगल्या प्रकारे उभा करू शकू. त्या उभा करणं मंजूर झाल्यानंतर उभा करताना तुमच्या सगळ्या ज्ञानाची माहिती आम्ही त्यावेळेला घेऊ आणि उभा करताना तुमचा सल्ला घेतल्याशिवाय कुठली गोष्ट करायची नाही असं मी संबंधित मंत्र्यांना विनंती करेन. माझी एवढीच विनंती आहे की मी राजकारण आणत नाही, यात तुम्ही पण आणू नये आणि अन्य कुणी सुद्धा आणू नये असं माझी विनंती आहे. तुम्ही सुद्धा जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटला, उपमुख्यमंत्र्यांना भेटला, पालकमंत्र्यांना भेटला तरी सुद्धा त्यांना सुद्धा आनंद वाटेल. मी पाहिजे तर सांगेन हे येत आहेत. माझी विनंती आहे की यात खानापूर उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र उघडण्यासाठी राजकारण आणू नये, मी आणणार नाही, तुम्ही आणू नये माझी विनंती आहे.